वर्धेतून कुठले पब्लिक ट्रान्सपोर्ट नसल्यामुळे अनेक रुग्णांची आणि खास करून अशा वस्त्यांमधले किंवा जे बुजुर्ग नागरिक आहेत किंवा महिला आहेत ज्यांना एकटीला येणारा त्रास होतो, मग ऑटो नाही जावं लागतं, त्याच्याकडे ते सुट्टी घ्यावं लागतं, पैसे लागतात. आज तुम्हाला माहीत आहे इतके रेट वाढले आहेत की त्या व्यक्तीला खर्च होत नाही. आणि म्हणून आपण तीन ठिकाणून एकाच वेळा तीन ठिकाणून, एक आमच्या आरवी नाका सेंटरवरून, एक धोनीवाला मठ आणि एक सेवाग्राम पुलापासून, अशा तीन बसेस वेगवेगळ्या मार्गाने पेशंटला फ्री ऑफ कॉस्ट पिकअप करून आपल्या दाव सावंगी रुग्णालय देतील. तिथे त्यांच्या ज्या काही तपासण्या असतील, आपण रक्तसागर आपुलकी योजना लागू केली आहे, त्याच्यामध्ये ते रजिस्टर असतील तर त्यांना बी पी एलवाल्यांना मोफत उकडीच्या काही तपासण्या पोहोचत राहणार आहेत. मोठ्या तपासण्या त्यात 20% सूट आहे. दुर्दैवाने भरती व्हायची वेळ आली तर बी पी एल कॅटेगरीवाल्यांना 50% सूट आहे आणि ए पी एलवाल्यांना 25% सरसकट सूट आहे, औषधी सूट आहे. उद्देश एवढाच आहे की या क्षेत्रामध्ये जो काही खर्च, कारण आज आजार एवढे वाढतात आहे, आज तुम्हालाही माहीत आहे वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण या सगळ्या याच्यात आणि जीवनात ताणतणाव वाढले, त्याच्यामुळे आजाराचं प्रमाण वाढलं. पण त्याच्या पैशाअभावी लोक किमान त्यांचं निदान करून घ्यावं आणि निदान केल्यावर त्याचं औषधोपचारही स्वस्तात करावं, या उद्देशाने या योजनेला आपण सुरुवात करतो. आणि दत्त सागर आपुलकी योजना याच्यासाठी भाग दिला की मेघे साहेबांचा मानस होता की अशा प्रकारची योजना आपण वर्धा शहरवासियांना द्यावी, आणि म्हणून आपण ही प्रायोगिक तत्व आपण एक वर्ष राबवणार आहे. लोकांचा प्रतिसाद, लोकांची अपेक्षा, आपण किती प्रयत्न करतो आणि किती लोकांना त्याचा फायदा होणार आहे हे बघून मग त्याला पुढे चालवायचं असं निर्णय.